नमस्कार, सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे. साडीच्या ब्लाऊज पीसला अगदी पातळ काठ असतील तर ही साधी आणि सोपी डिझाईन कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डिझाईनची फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी काही टिप्स पण मी देणार आहे. मी ब्लाऊजच्या गळ्याचा हा पंचकोनी आकार कापून घेतलेला आहे. अस्तर आणि मेन पीस दोन्ही एकमेकाला शिलाई मारून जोडून घ्यायचं. सगळ्यात आधी मी गळ्याकडून शिलाई मारायला सुरुवात करते. गळा झाल्यानंतर बाजूने सुद्धा हे सगळं जोडून घ्यायचं. नेहमीप्रमाणेच मागच्या भागाचे टक्स शिवून घ्यायचे. मागच्या भागाचे दोन्ही टक्स शिवून झालेत. यानंतर मी डिझाईनसाठी मार्किंग करणार आहे. गळ्याच्या आकारापासून 1/2 इंच अंतर सोडून मी खाली ही अशी रेषा आखून घेते. यानंतर हा मागचा भाग उलट फोल्ड करायचा आणि हेच मार्किंग दुसऱ्या बाजूला उमटवून घ्यायचं. ही बॉर्डरची पट्टी साधारण 1.5 इंच रुंद आहे. तर आपण हे जे मार्किंग केलं आहे त्याच्याबरोबर 1.5 इंच खाली मी अजून एक रेषा आखून घेणार आहे. तुमची बॉर्डरची जितकी रुंदी असेल तितकी खूण तुम्ही इथे करा. आता याच्यावर बॉर्डर कशी जोडायची ते बघूया. ही डिझाईनची बाजू मला खालच्या बाजूला ठेवायची आहे. आधी खालची बाजू लावायला सुरुवात करायची. तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही बॉर्डरच्या दोन्ही बाजूचं कापड आतमध्ये फोल्ड करून त्याला आधी शिलाई मारून घेऊ शकता. नाहीतर कपडा आत फोल्ड करत करत सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकता. बॉर्डरची इकडची बाजू सुद्धा आपण शिवून घेणारच आहोत, पण त्याआधी आपल्याला गळ्याच्या बाजूला सुद्धा पट्ट्या लावायच्या आहेत. इथं खाली लावून सुद्धा बॉर्डर शिल्लक आहे म्हणून मी त्याच बॉर्डरचे दोन भाग करून दोन्ही बाजूला लावणार आहे. जर अशी बॉर्डर शिल्लक राहत नसेल तर आपण इथे लेस सुद्धा लावू शकतो. ही बॉर्डर इथे थोडी रुंद वाटते म्हणून मी अर्धी फोल्ड करून वापरणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. काही शंका किंवा सूचना असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. शिवणकामाच्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल बटनही दाबा. गळ्याच्या दोन्ही बाजूची बॉर्डर मी लावून घेतली आहे. आता ही बॉर्डर या बाजूने आत फोल्ड करून शिलाई मारायची. तुम्ही चॅनेलला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. फेसबुकवर असाल तर सुवर्णा स्विंग या फेसबुक पेजला लाईक करा. मध्यभागाच्या कोनापर्यंत आल्यावर बॉर्डर कोनापेक्षा थोडी आतपर्यंत जोडत जायची. बॉर्डर लावून झाल्यानंतर पंचकोनी गळ्याला व्यवस्थित फिनिशिंगने पायपिंग कशी करायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता हा भाग वरच्या बाजूला उलटवायचा आणि मध्यभागी शिलाई मारायची. ब्लाऊजच्या गोल गळ्याला 3 पद्धतीने पायपिंग कशी करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. इथून पुढची शिलाई अशीच कंटिन्यू करूया. आता या पंचकोनी गळ्याला आपल्याला पायपिंग करायची आहे. इथं हे जे गळ्याचे कोन आलेले आहेत त्या कोनांवर 1/2 इंच आतमध्ये अशा खुणा करून घ्या आणि जितकी खूण केलेली आहे
तितकाच आपल्याला इथे छोटासा कट करून घ्यायचा आहे। हे असे कट करून घेतल्यामुळे हा गळ्याचा आकार अगदी सरळ करू शकतो, त्यामुळे पाइपिंग लावायला सुद्धा सोपं जातं आणि तयार झाल्यानंतर गळ्याची फिनिशिंग सुद्धा चांगली येते। या पाइपिंगसाठी आपण सरळ कापडाची पट्टी सुद्धा वापरू शकतो आणि पंचकोनाप्रमाणेच चौकोनाला सुद्धा अशीच छान पाइपिंग करता येते। मी इथे क्रॉस पट्टीच लावणार आहे, पण तुम्ही सरळ लावली तरी काहीच हरकत नाही। किनारीपासून एक दाबाचं अंतर सोडून मी इथं पट्टी जोडायला सुरुवात केली। आपण हा जो कट दिलाय इथून हा कपडा अगदी सरळ करायचा आणि पट्टी जोडत जायचं। जिथे जिथे कोन आलाय आणि आपण कट दिलाय तिथं कापड अगदी सरळ करून घ्यायचं आणि ही संपूर्ण पट्टी जोडून घ्यायची। आता पट्टी लावल्यानंतर परत जिथे जिथे कोन आहेत तिथे तिथं पट्टीला सुद्धा कट देऊन घ्यायचा। पट्टीचा जो शिवला गेलेला भाग आहे तेवढ्यालाच आपल्याला फक्त कट करून घ्यायचे। आता ही पट्टी खालच्या बाजूला अशा पद्धतीने फोल्ड करायची की आपला जो मार्जिनचा कपडा आहे तो या पट्टीमध्ये पकडला गेला पाहिजे। आता याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे। ही शिलाई या फोल्ड केलेल्या पट्टीच्या बरोबर मध्यभागी मारायची। ही दापटीप मारताना सुद्धा सगळ्या कोनांपासून गळा अगदी सरळ करून घ्यायचा। या पद्धतीने कोणत्याही कोन असलेल्या गळ्याची पाइपिंग खूप छान जमते। चॅनलवर वेगवेगळ्या ब्लाउज डिझाईन्सची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, तिची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, नक्की बघा। आतल्या बाजूला हा जो एक्स्ट्रा कपडा राहिलाय तो कापून टाकायचा। आता ही जी कापडाची पट्टी आहे ती आतल्या बाजूला फोल्ड करा आणि तुम्हाला जाड किंवा पातळ जशी पाहिजे तशी पाइपिंग करा। ही पाइपिंगची शिलाई बरोबर या मधल्या खाचेमध्ये आली पाहिजे। इकडे खालच्या बाजूला आपण नेहमी ब्लाउजला करतो तशीच कमरपट्टी लावून घ्यायची। गोल गळ्याला तीन प्रकारे पाइपिंग कशी करायची आणि ब्लाउजच्या वेगवेगळ्या डिझाईन्सची प्लेलिस्ट हे दोन्ही तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।